आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट टू या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाला पदाकरिता जी 5 तारखेला एक्झाम झालेली आहे त्याची अँसर की आलेली आहे. तर त्या अँसर कीबद्दल काही महत्त्वाची सूचना सर्व विद्यार्थ्यांना दिलेली आहे. ज्या जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा 2 शिफ्टमध्ये दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. तर ती सूचना काय आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर यूट्यूब चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच लवकरात लवकर अपडेट घेण्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सबस्क्राईब करा. त्या ठिकाणी तुम्हाला याची सर्व PDF भेटून जाईल. तर पहा मित्रांनो, कोणत्या प्रकारची सूचना आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. पहा, उच्च न्यायालय मुंबई यांच्या स्थापनेवरील शिपाई हमाल पदाची जाहिरात दिनांक 21/3/2023, त्याबद्दल सूचना काय आहे. सूचना यामध्ये सांगण्यात आलेली आहे, पहा, उच्च न्यायालय मुंबईच्या स्थापनेवरील शिपाई हमाल या पदाकरिता दिनांक 5/5/24 रोजी नियोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या स्क्रीनिंग टेस्ट प्रश्नांची उत्तरसूची मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी उमेदवारांना कोणत्याही उत्तराबाबत आक्षेप असल्यास त्यांनी सदर आक्षेप योग्य कारणासह दिनांक 12/5/2024 किंवा त्यापूर्वी खाली नमूद केलेल्या ईमेल ID पाठवायचे. तुम्हाला समजा एखादा प्रश्न चुकीचा वाटत आहे, तुम्ही जे अँसर तुम्हाला अँसर की आलेलं आहे ते चुकीचं आहे, तुमचं अँसर व्यवस्थित असेल, बरोबर असेल असं तुम्हाला वाटत असेल, तर योग्य पुराव्यासहित तुम्हाला या ठिकाणी 12/5/2024 काय करायचं आहे त्या ठिकाणी या ईमेल ID तुम्हाला आक्षेप नोंदवायचं, जे तुमचा प्रश्न तुम्हाला योग्य वाटते ते. तर पहा पुढे काय सांगण्यात आलेलं आहे, उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की कोणत्याही कारणास्तव उपरोक्त दिनांकानंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, तसेच त्या दाखल करून बंद केल्या जातील आणि त्यानंतर पुढची प्रोसेस होईल. तर 12 तारखेपर्यंत या ठिकाणी चान्स आहे की तुम्ही काय करू शकता, तुमचा एखादा प्रश्न अँसर कीमध्ये चुकीचा दिलेला आहे, तुम्हाला वाटतं आहे की तुमचा प्रश्न त्या ठिकाणी चूक दिलेला आहे आणि दुसरा प्रश्न योग्य आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, आक्षेप नोंदवू शकता. तर ही पूर्ण प्रोसेस आहे आक्षेप नोंदवायची. याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला तुम्हाला त्या ठिकाणी सर्व PDF भेटून जाईल.